तर नमस्कार मंडळी, मी रमाकांत गोरे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एक दिवस यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण जाणार आहोत जुहू चौपाटी, नवीन वर्षातला हा पहिला व्हिडिओ। तर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला, हा वर्ष सुख समाधानाचा जाऊ। तर आता आपण आहोत जुहू चौपाटीवरती, तर तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो। तर हा आहे जुहू चौपाटीचा बीच, तर समुद्र खाली झाला आहे। मी तुम्ही पाहूच नारळी झाडं, बोट वगैरे झाडे आणि ही अशी वाळू, वाळूमध्ये पाय उतरत नाही आहे, सगळ्या बोटी लागल्यात समोर। दाखवतो तुम्हाला मी मस्त असा सकाळी सकाळी मस्त असं वातावरण आहे, पाहू शकता। ही कचरा कुंडी किती मोठी आहे बघा, पण कचरा कोणी टाकतच नाही। सगळ्या बोटी लागलेल्या आहेत किनाऱ्यावरती, तर मुलं खेळत आहेत। हा जो बांधला आहे धक्का, संध्याकाळच्या इकडे भरपूर पब्लिक असते, गाडी कचरा हे करते आहे, एकत्र करते आहे। आणि या बोटी सगळ्या लागलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। ही अशी नारळाची झाडणी आहे, किती कचरा आला बीच वरती बघा। आपल्या कोकणातल्या बीच पेक्षा हा बीच आहे बऱ्यापैकी, पण मित्रांनो ते कचरा भरपूर होतो। ती मुंबईची पब्लिक तर तुम्हाला माहितीच आहे कशी असते, इकडे जाऊ तिकडे कचरा टाकतात। काही लोक असे आहेत की कचरा आपले पॅकेट टाकून घरी नेतात किंवा डस्टबिनमध्ये घेऊन टाकतात, तर असं आहे।
मित्रांनो, मुंबईचं पाणी जरा खराब आहे, म्हणजे समुद्रातलं मुंबईचं पाणी नाही. आणि जर तुम्ही बघायला गेलं तर आपल्या कोकणातली समुद्र एकदम स्वच्छ आणखी नीटनेटके असतात. आणि मुंबईला आंघोळ करायची म्हटलं की भीती पण वाटते. तर मित्रांनो, तुम्ही बघितला जुहू चौपाटीचा बीच कसा असतो, कसं किती गर्दी सकाळची कमी आहे म्हणा, पण आहे बऱ्यापैकी. संध्याकाळी तर खूप गर्दी असते. तुम्ही पाठी बघू शकता, नारळे झाडं आहेत समुद्राच्या खाऱ्या पाण्यावरचे झाडं चांगले आहेत नारळाची, असे बोलतात, खरी गोष्ट आहे. समुद्र जुहू चौपाटी, समुद्राच्या बाजूने सगळ्यांनी नारळे झाडं लावली आहेत, प्रत्येकाचे बंगले आहेत. इकडे आजूबाजूला काही ॲक्ट्रेस लोकांचे घर बंगले पण आहेत. कधी वेळ भेटला आपल्याला तर आपण बघू. तर मंडळी, हा व्हिडिओ मी इथे संपवतो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्यापासून मी विदा घेतो. सो बाय, टेक केअर. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.